कधी असं कोणतं कलर कॉम्बिनेशन केलंय का जे नंतर फसलंय. कधी कधी कोणतं लुक स्टाईल करताना आपण एक चूक करतो, ती म्हणजे कोणताही कलर कोणत्याही कलरसोबत स्टाईल करतो आणि मग ते दिसायला खूप विचित्र दिसतं. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे काही असे कलर कॉम्बिनेशन जे तुम्ही कधीच करू नये. चला तर मग सुरुवात करूयात. नंबर 1, ग्रीन अँड येल्लो. येस, हिरवा आणि पिवळा कलर हे सर्वात फेवरेट कलर्समधले असले तरी ते कलर जेव्हा स्वतंत्र असतात तेव्हा ते छान दिसतात. तुम्ही जर या दोन्ही डार्क कलर्सला एकत्र करून घालण्याचा प्रयत्न केला तर ते दिसायला खूप जास्त विचित्र दिसेल. म्हणून ग्रीन आणि पिवळा कलर कधीही एकत्र वापरू नका. नंबर 2, रेड अँड ग्रीन, लाल आणि हिरवा. येस, सेकंड नंबर आहे रेड आणि ग्रीन. हे दोन्ही कलर जरी डेली यूजमधले असले तरी जेव्हा हे कलर एकत्र दिसतात तेव्हा ते अजिबात चांगले दिसत नाहीत. दोन्ही अगेन खूप डार्क कलर असल्यामुळे डोळ्यांना एकत्र हे कलर पाहायला त्रास होतो. म्हणून ग्रीन आणि रेड कधीही सोबत वेअर करू नका. नंबर 3, रेड अँड ऑरेंज. हो, रेड अँड ऑरेंज हे कलर जरीही लोकांचे फेवरेट असले तरीही हे कलर सोबत ट्राय केले तर ते छान दिसत नाहीत. तुम्हीच इमॅजिन करा, जर तुम्ही एक रेड टॉप घातलाय आणि त्यावर ऑरेंज जीन्स घातले किंवा तुम्ही ऑरेंज टॉप घातलाय आणि त्यावर रेड जीन्स घातले तर ते कलर कॉम्बिनेशन कसं वाटेल. म्हणून हे दोन कलर कधीही सोबत ट्राय करू नका. नंबर 4, ब्लू अँड पिंक. ब्लू हा मुलांचा आणि पिंक हा मुलींचा फेवरेट कलर मानला जातो. पण दोन्ही कलर कितीही पॉप्युलर असले तरी सोबत कधीच चांगले दिसत नाहीत. त्यामुळे हे दोन्ही कलर एक साथ कधीच ट्राय करू नका. ते खूप विचित्र दिसणार आहे, रादर लोक तुमच्यावरती हसण्याची सुद्धा शक्यता आहे. नंबर 5, पर्पल अँड ब्लू. पर्पल आणि ब्लू हे दोन्ही कलर ही बऱ्याच लोकांचे फेवरेट कलर असू शकतात पण जेव्हा हे दोन्ही कलर एकत्र येतात तेव्हा ते कधीच चांगले दिसत नाही, रादर ते कधीच एकमेकांसोबत सूट होत नाहीत. म्हणून पर्पल आणि ब्लू कलर हा सोबत ट्राय करण्याचा कधीच विचार करू नका, ते कधीही चांगले दिसणार नाही. सो दॅट्स ऑल, हेच 5 असे कलर कॉम्बिनेशन होते जे तुम्ही सोबत कधीच ट्राय करू नयेत. तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का हे मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. बाय बाय.